गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। हरवळे धबधब्यामध्ये पडून एका तरुणाने जीव गमावल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे। या घटनेमुळे हरवळेतील धबधब्याच्या पाण्यात उतरणं किती धोकादायक ठरू शकतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। दिल्लीतील उत्तम नगर इथं राहणारी काही तरुण मुलं ही पिकनिकसाठी गोव्यामध्ये आले होते। सोमवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हे सर्व तरुण हरवळे धबधब्यातील पाण्यामध्ये उतरले। त्यावेळी स्थानिकांनी त्यांना पाण्यात न उतरण्याचा सल्लाही दिला होता, मात्र एकदा पाण्यात जाऊन आल्यानंतरही 21 वर्षीय तरुणाला पुन्हा पाण्यात जाण्याचा मोह आवरला नाही। हर्ष राजेश कुमार हा तरुण पुन्हा पाण्यात गेला आणि त्यानंतर बाहेर आलाच नाही। थोड्या वेळानं शोधाशोध सुरू झाल्यानंतर तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची आणि बुडाल्याबाबतची आरडाओरड सुरू झाली। त्यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध मोहीम सुरू केली। अखेर 7:30 वाजण्याच्या सुमारास या युवकाचा मृतदेह हाती लागला। त्यानंतर तो पोस्टमॉर्टमसाठी GMC मध्ये पाठवण्यात आला। बुडालेला 21 वर्षीय तरुण आपल्या मित्रांसह कळंगुटला उतरला होता। 21 ऑगस्टला हे दिल्लीतील मित्र फिरायला म्हणून गोव्यामध्ये आले होते। त्या दरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान अनेकदा आवाहन करूनही उत्साही पर्यटक हे हरवळेच्या पाण्यामध्ये उतरून धिंगाणा घालतात, त्यामुळे अनेक दुर्घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत। आता पुन्हा एका तरुणाचा हरवळेतील धबधब्याच्या पाण्यामध्ये बुडून जीव गेल्यामुळे ग्रामस्थांनीही नाराजी व्यक्त केली आहे। फलक लावलेला असूनही पर्यटक पाण्यात जायचे काही थांबलेले नाही आहेत, त्यामुळे आता या ठिकाणी कडक पहारा ठेवण्याचीही गरज निर्माण झाली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक सामंत यांनी। आम्ही खूप फावटी सांगत असं, आम्ही सरकारकडे मागत असं की सरकारा तुम्ही तुमचा टुरिझम स्पॉट असा तुमचे असा, आम्ही तुमच्याकडे कायद्यान सुद्धा मागला की परत आमका दियात, आम्ही देवस्थान कमिटी सक्षम असा की तो टुरिझम स्पॉट घेऊन परत आम्ही आमच्या देवस्थान कमिटी अंडर करून आम्ही त्याची देखरेख करपा। टुरिझम स्पॉट जाल्ल्या कारणान वेळोवेळी परत परत सरकाराक सांगत असा की तुमचे हांगासर जे पळय प्रशासन असूंक जाय ते प्रशासन हांगा ना, आणि आमका देवस्थान कमिटी प्रत्येक कोण येयलो बाबा जो भावीक येऊ किंवा तो जो कोण थंय टुरिझम स्पॉट म्हणून वॉटरफॉलार येऊ तो आमका वयल्यान सांगता हो टुरिस्ट स्पॉट हो तुमच्या देवस्थानाकडे ना, हो असा टुरिझम स्पॉट आम्ही वयतले, तुम्ही कोण, तुमचे कोण आडवते आमकां, आमकां एक तर लायफ गार्डान आडवंक जाय किंवा आमकां गव्हर्मेंट प्रशासनान कोणीतरी आमकां टुरिझमान म्हणा कोणीतरी सांगूंक जाय। हांव परत एकदां टुरिझम डिपार्टमेंटाकडे आणि आमच्या गव्हर्मेंटाकडे मागतां की जर तुमच्याकडे जायना वर्षाक 3-4 लोकांचो जीव वयता, यंग भुरग्यांचो वयता, 20-22 किंवा 25 वयोगटांतलो वयता, हें आमकांय बी वायट दिसता। कित्याक तो कोणाचो तरी भुरगो जावन आसता, तो खंयचो तरी बाबडो भावीक देवळाकडे येयल्लो आसता। तर जाता तितक्या बेगीन सरकारान जर देखरेख घेवन हे जे देवूळ आसा हे अखिल गोवा भंडारी समाजाचे आसा, आमी ते वॉटरफॉल आणि टुरिझम जे गार्डन आसा ते पळोवपाक सक्षम आसा। जर कितें तर आमचे देणे घेणे सुद्धा करपाक जाय गव्हर्नमेंटाकडे 21 वर्षां तेंचे कडेन आसले म्हणून तेय करपाक आमी रेडी आसा। शक्य तितक्या बेगीन हे आमचे जे पळय वॉटरफॉल आणि गार्डन परत आमचे कडेन देऊन हे लोकांचे जे पळय 2-3 महिन्यांनी बळी वयता ते बळी थांबोवचे अशी माझी सरकाराकडे कळकळीची विनंती। आज दुसरी घटना जाल्ली आसा। आमचो हांगा सेक्युरिटी आसता तो सकाळी 8 ते 5:30 मेरेन आसता, तो लोकांक सांगता की भाऊ तुम्ही उदकान वचो नाका, तुम्ही देवळाक हांगासर रावून पळया, धबधब्याचो तुम्ही सगळो आनंद घेया, म्हणजे उदकान देवा नाका। तरी आसतना लोक ना, आम्ही हांगा बेश्टे भोंवपाक गेले, आम्ही पळोवपाक गेल्या, आम्ही पेंवपाक जाणा, आम्ही एक्सपर्ट स्विमर अशें म्हणटात आनी देंवतात। आनी दुसरी म्हणजे देवाचे हांगासर पावित्र्य आसा, ते सोरो पिवन थंयसर मस्ती करतात, अशें घडोवंक जायना। तरी आसतना अशें घडटा तेन्ना आमी दुसरे एक्चुली आमचो बोर्डूय आसा की हे जे आसा ते खोल आसा, तेन्ना तुमी थंय वचो नाका, कित्याक दुसरी डेप जी आसा ती कोणाक कळना, लोकांक अशें दिसता की सबंद फ्लॅट आसा म्हणून, आनी अचानक लोक भितर वयता। तेन्ना आमच्यो तुमची विनंती, आमी एक्च्युली हेच्या पयलीं सुद्दां गव्हर्मेंटाकडे अपील केल्लें आसा की थंय तुमी कितें सेक्युरिटी घाला जावन थंयसर कितें एक बॅरिकेड्स घाला आनी तें बंद करा म्हणून, म्हणजे आजून मेरेन तेजेर कांय जाल्लें ना। एवरी टायम अशी घटना जाली म्हणटकच 8 दीस बीन पुलीस आसता पळोवपाक आसता, मागीर कोण आसना। तेन्ना हांव लोकां कडेन सगळ्यां कडेन मागतां की जे कोण हरवळ्या धबधब्याचेर धबधबो पळोवपाक येतले तेंच्यांनी उदकान देंवचें न्हू,